नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं की नाव आहे प्रवीण एडिट लेजंड। मित्रांनो, आज आपण ट्रेंडिंग न्यू स्टाईलनं ओव्हरले इफेक्ट एडिट करणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला एक ॲपची आवश्यकता आहे, तो म्हणजे अलाईट मोशन ॲप। त्याला तुम्हाला जर डाउनलोड करायचे असेल तर टेलिग्रामला जॉईन व्हा मित्रांनो। तिथे एकदम फ्रीली 3.9.0 व्हर्जनवाले, लेटेस्ट व्हर्जनवाले अलाईट मोशन डाउनलोड करायचे असेल तर टेलिग्रामला जॉईन व्हा मित्रांनो। तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता अलाईट मोशन ॲप। चला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। सर्वात पहिले अलाईट मोशन ॲप ओपन करून घ्यायचे। अलाईट मोशन ॲप ओपन करून घ्यायचे। चला तर मी अलाईट मोशन ॲप ओपन करून घेतो। अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे। 4:5 रेशो सिलेक्ट करायचं आहे। रेझोल्युशन तुम्हाला 1080 राहू द्या किंवा तुमच्या फोनला जी सपोर्ट करेल ती राहू द्या मित्रांनो। फ्रेम रेट तुम्हाला 30 FPS राहू द्या, नाहीतर मित्रांनो 60 FPS राहू द्या। नंतर बॅकग्राऊंड ब्लॅक कलरचं चूज करायचं आणि क्रिएट न्यू प्रोजेक्ट ऑप्शनला क्लिक करायचं मित्रांनो। प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचं, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं। मी तुम्हाला एक इमेज दिलेली आहे मित्रांनो, इमेज तुम्हाला ॲड करायचं। चला तर मी तो इमेज शोधत आहे मित्रांनो ॲड करण्यासाठी। स्क्रॉल करून घेतो एक मिनिट मित्रांनो, मी तुम्हाला इमेज ॲड करायचा। हा इमेज आहे मित्रांनो, आता सिम्पली त्या इमेजला काय करायचं, 3 डॉटला क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचं मित्रांनो। फुल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या इमेजला एक इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो। सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। ॲड इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करून घ्या आणि तुम्हाला इथे ड्युरेशन अँड वॉर्पमध्ये जायचं आहे मित्रांनो। ड्युरेशन वॉर्पमध्ये गेल्यानंतर कॅलिडोस्कोप हा इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो। स्टँडर्ड सेटिंगला क्लिक करून घ्या मित्रांनो। स्टँडर्ड सेटिंगला क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिफ्लेक्शन तुम्हाला थोडं असं राहू द्यायचं आहे मित्रांनो, 7 पर्यंत। 7 पर्यंत राहू दिल्यानंतर तुम्हाला अँगल जो आहे मित्रांनो, अँगलला क्लिक करायचं आहे। इथे एक प्लसचा आयकॉन द्यायचं आहे मित्रांनो, इथे मित्रांनो प्लसचा आयकॉन क्लिक करायचं आहे। इथे पण प्लसचा आयकॉन द्यायचं आहे। नंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, त्याचा अँगल अशा पद्धतीने 2x पर्यंत वाढून घ्यायचं आहे। चला तर मी तो अँगल वाढून घेतो आहे मित्रांनो, अशा पद्धतीने अँगल वाढून घ्यायचं आहे। चला तर आपण अँगल वाढवत आहे मित्रांनो, 2x पर्यंत वाढून घ्यायचं आहे मित्रांनो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। अशा पद्धतीने वाढून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, याची लेअर वाढवायची आहे आपल्याला। आपल्याला जितल्या सेकंदाचं राहू द्या, अशा पद्धतीने लेअर वाढवल्यानंतर आपल्याला जितल्या सेकंदाचा ओव्हरले बनवायचा मित्रांनो। मी सध्या 15 सेकंदाचा घेतो मित्रांनो। तिथून या ऑप्शनला क्लिक करून कट करून घ्यायचं आहे मित्रांनो। अशा पद्धतीने कट केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, आपला ओव्हरले इफेक्टला या लेअरला क्लिक करायचं आहे मित्रांनो। आणि परत तुम्हाला या इथे एक आयकॉन दिसत आहे मित्रांनो, या प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे। इथून डुप्लिकेट लेअर करायचं आहे मित्रांनो। डुप्लिकेट लेअर केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली या लेअरच्या वाल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इफेक्टमध्ये जायचं आहे मित्रांनो, इथून इथं एक आईचं ऑप्शन दिसत आहे, याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला इथे रोटेटच्या ऑप्शनला क्लिक करून इथे तुम्हाला अशा पद्धतीने रोटेट करून घ्यायचं आहे मित्रांनो। इमेज सिम्पली 180 डिग्री पर्यंत असं हे करून घ्या मित्रांनो, 180 पर्यंत अशा पद्धतीने करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, बॅक यायचं आहे। सिम्पली बॅक आल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, ब्लेंडिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग लॅटरमध्ये जायचं मित्रांनो, लॅटरमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, परत त्याची एक डुप्लिकेट लेअर करायची आहे मित्रांनो। चला तर मी डुप्लिकेट लेअर करून घेतो मित्रांनो। अशा पद्धतीने डुप्लिकेट लेअर करून घ्यायची आहे। परत डुप्लिकेट जी आता डुप्लिकेट लेअर झाली तिला क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे रोटेटच्या ऑप्शनमध्ये जाऊन अशा पद्धतीने परत असं रोटेट करून घ्यायचं आहे मित्रांनो। परत याची डुप्लिकेट लेअर करायची आहे मित्रांनो, परत एक डुप्लिकेट लेअर करा मित्रांनो। अशा पद्धतीने डुप्लिकेट केलेल्या लेअरला परत क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनला क्लिक करून इथे झूम आउटच्या अशा पद्धतीने इकडे झूम करून घ्यायचं आहे मित्रांनो। अशा पद्धतीने झूम केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, परत बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला इफेक्टच्या ऑप्शन प्रत्येक आपल्या ज्या लेअर डुप्लिकेट करून घेतली आहे मित्रांनो, त्या लेअरला या लेअरला क्लिक करा मित्रांनो। इफेक्टमध्ये जा आणि आयचं ऑप्शन ऑन करून घ्या मित्रांनो। अशा पद्धतीने परत दुसऱ्या इफेक्टमध्ये असंच करायचं आहे मित्रांनो, आयच्या ऑप्शनला क्लिक करून परत अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे। परत शेवटची जी लेअर राहिलेली आहे मित्रांनो, तिला क्लिक करून आयचं ऑप्शन ऑन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ऑन केल्यानंतर तुमचा
इफेक्ट मित्रांनो अशा पद्धतीने काय दिसेल, एकदा मी तुम्हाला प्ले करून दाखवतो। अशा पद्धतीने दिसेल मित्रांनो, एकदम कडक ओवरले इफेक्ट झालेला मित्रांनो आपला। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। परत तुम्हाला काय करायचं, याला थोडं झूम झूम करून घेऊ मित्रांनो। मूव्ह अँड ट्रान्सफरचे ऑप्शन जाऊन झूमच्या ऑप्शनला क्लिक करून अशा पद्धतीने थोडं झूम करून घेऊया। अशा पद्धतीने झूम केल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सिम्पली आता आपला ओवरले इफेक्ट तयार झालेला आहे मित्रांनो। अशा पद्धतीने एकदम कडक ओवरले इफेक्ट तयार झालेला आहे। हा बघा मित्रांनो, सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, याला एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं मित्रांनो, इथील आरोला ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इथं व्हिडिओ म्हणजे या आरोला क्लिक करून तुम्हाला याचं क्वालिटी जे आहे मित्रांनो हाईक करून घ्यायची आहे एकदम। आणि तुमचं एक्सपोर्ट रेझोल्युशन तुमच्या फोनला जी सपोर्ट करेल ती राहू द्या मित्रांनो। इथून एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक करा मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। बाय बाय, टेक केअर मित्रांनो।